वाचवायचं तेव्हा आम्ही नेहमी सांगायचो की आम्हाला आमच्या मुलाचा जन्म किंवा मुलीचा जन्म याच हॉस्पिटलमध्ये करायचा आहे. मी इथली म्हणजे माझं बाळ इथली थर्ड जनरेशन असेल, माझ्या वडिलांचा जन्म इथेच झाला, माझा जन्म इथेच झाला, आणि आम्ही त्याच डिसाईड केलं की आमच्या बाळाचा जन्म पण याच हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे. आम्ही इथे आलो, आमचं चेकिंग सोनोग्राफीपासून ते डिलिव्हरीपर्यंतची प्रोसेस इतकी सुंदर होती. हा एक्सपिरियन्स आमच्याकरता खूप सुंदर झाला की आम्ही पहिलं बेबी असल्यानंतर एक व्यक्ती घाबरतो की कसं होणार आहे प्रोसेस, पण आज आल्यानंतर आम्हाला महेश सरांनी एवढं छान गाईड केलं की बाळाचा प्रोग्रेस काय आहे तो वेळोवेळी सांगितला, कुठची गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे, कुठची गोष्ट तुम्ही नाही केली पाहिजे, हे आम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच हिशोबाने आम्ही केलो, आम्ही इथे आलो, ॲडमिट झालो. त्यांची मोस्टली हे होती की नॉर्मल डिलिव्हरी करायची आणि ती त्यांनी तशीच करावून घेतली आमच्याकडून. व्यवस्थित रात्री ॲडमिट केलं, दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली. इथल्या सगळ्या नर्स, सगळा स्टाफ इतका कोऑपरेटिव्ह होता. जेवण वेळोवेळी टाईम टू टाईम जेवण आम्हाला दिलं गेलं. रूम स्वच्छ, सगळं पूर्ण हॉस्पिटल स्वच्छ, बाळाची काळजी. कितीही वाजता तुम्ही उठा, मावशींना बोलवलं तर बाळाचं सगळं व्यवस्थित करत होते. त्या दूध पाजलं का, त्याच्या सगळं टाईम टू टाईम फीडबॅक, सगळं वेळोवेळी सकाळी येऊन, दुपारी, रात्री कधीही येऊन विचारलं जात असं. तर हा एक्सपिरियन्स आमच्याकरता खूप सुंदर होता. आणि जेवढं लेबर रूममध्ये सपोर्ट मिळाला तो एक माझ्याकरता तर खूप वेगळी गोष्ट होती, कारण पहिल्यांदा कोणी आई झाल्यानंतर तो जो सपोर्ट हवा असतो तो सगळा सपोर्ट मला इथून मिळाला. सगळ्या डॉक्टर्सपासून सगळ्या नर्सेस आणि सगळा स्टाफ खूप सुंदर आणि सगळ्यांनी खूप छान कॉपरेट केलं. थँक्यू.